अनुष्का शर्मा ची वेब सीरीज पाताल लोक रिलीज झाली आणि अनुष्का पुन्हा चर्चेत आली. अनुष्काने हे वेब सीरीज प्रोड्यूस केले. तिच्यासोबत या वेब सीरीज मधील प्रत्येक कलाकारही चर्चेत आले. सध्या सोशल मीडियावर पाताल लोक या वेब सीरीजची चर्चा आहे. अनेकांनी तर ही वेब सीरीज म्हणजे सिक्रेट गेम्स आणि मिर्झापूरची बाप असल्याचं म्हटलंय. पाताल लोक ही वेब सीरीज का पाहावी तर त्यातील बेस्ट कलाकारांच्या बेस्ट अभिनयासाठी. लेखक सुदीप शर्माची ही कथा मेघनू सुन्न करते. सुदीप यांनी या वेबसिरीजची कथा अतिशय सुंदररित्या शब्दबद्ध केली आहे आणि अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी ती तितक्याच कौशल्याने पडद्यावर जिवंत केली आहे. सिरीजमधील प्रत्येक पात्राची एक कहाणी आहे. अतिशय सहज व सुंदर पद्धतीने ती दाखवली गेली आहे. धर्म, मीडियाचे व्यावसायिकीकरण, पत्रकारांच्या हत्या, मोठमोठ्या शहरातील लोकांचं आयुष्य, पोलीस यंत्रणेचं वास्तव असं एक पॅकेज आहे. सिरीजमध्ये खूप सारी हिंसक दृश्य आहेत जी काहींना विचलित करू शकतात, पण तरीही ही एक उत्कृष्ट कथा आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. वेब सिरीजमधील प्रत्येक पात्र त्यांचा नैसर्गिक अभिनय बघण्यासारखा आहे. या वेब सिरीजमध्ये कुठलाही ए लिस्ट कलाकार नाही, पण सर्व कलाकारांचा तगडा अभिनय ए लिस्ट कलाकारांपेक्षा कमी नाही. जयदीप अहलावत, नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी यात मुख्य भूमिकेत आहेत, तर स्वस्तिका मुखर्जी, गुलपना, विपिन शर्मा, आकाश कुराडा सपोर्टिंग रोलमध्ये आहेत. जयदीप आणि नीरज यांचा अभिनय अंगावर रोमांच आणतो. खाकीतील जयदीपची भूमिका अफलातून आहे, तर नीरज काबीने रंगवलेली न्यूज अँकर संजीव मेहराचं पात्र दमदार आहे. नीरजचा जिवंत अभिनय पाहून नजर त्यांच्यावर खेळते. नीरजच्या पत्नीच्या भूमिकेत स्वस्तिकानेही तितकाच दमदार अभिनय केलाय. पाताल लोकमधील प्रत्येक पात्राची कथा आहे. ही कथा तुम्हाला खेळवून ठेवते. पुढे काय होणार याची उत्सुकता जिवंत ठेवते. त्यामुळेच पाताल लोक पाहताना तुमची उत्सुकता ताणली जाते. जयदीप अहलावत एक हरहुन्नरी कलाकार आहे. पाताल लोक पाहिल्यावर हे ठळकपणे जाणवतं. पाताल लोकच्या निमित्तानं त्याला पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत पाहणं इंटरेस्टिंग ठरतं. पाताल लोक ही वेबसिरीज दिल्ली, गुडगाव, रोहतक, चित्रकूट, अहमदाबाद, मुंबई अशा विविध ठिकाणी शूट झाले. या शहरातील वेगवेगळ्या 110 लोकेशन्सवर चित्रीकरण झालंय. याचमुळे ही वेबसिरीज इतकी इंटेन्स व रोमांचक झाली आहे. वास्तवतेचं दर्शन यातून घडतं. दिल्लीच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या घरापासून तर पोलीस स्टेशन सगळं काही अगदी वास्तववादी वाटतं. यासाठी पाताल लोकच्या टीमने बराच अभ्यास केला.